या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच द्वितीय सत्रातील शेवटचा सामना समोर येईल. पुढील होणारा सामना जय आंबे माता आंबोट व मुकेश गॅरेज. नेक्स्ट मॅच आंबोट संघाने आपले जय आंबे माता आंबोट आणि त्यांच्या विरोधामध्ये. मुकेश गॅरेज कलम आणि त्याच्या विरोधामध्ये जय आंबे माता आंबोट अशी मॅच प्रथम सत्र संपले त्यानंतर दुसऱ्या सत्रातील शेवटचा सामना आपल्या समोर. युट्यूब स्टँडच्या जवळ आपण सीडी लावायचे मी आयोजकांना सूचना करतोय. शेवटचा सामना आपल्या समोर येईल द्वितीय सत्रातील शेवटचा सामना आठवा सामना आपल्या समोर येईल. सांगा दादा दहाव्या मॅच कडे शेवटचा सामना द्वितीय सत्रातील आपल्या समोर येतोय. पहिलाच बॉल टॅप केला क्षेत्ररक्षक आहे. एक रन कंप्लीट आणि फलंदाज बाद डायरेक्ट हिट फलंदाज होतोय बाद. पहिल्याच बॉल मध्ये ब्रेक थ्रू. मी आमचे मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर यांना मी विनंती करतोय की आपण सीडीची व्यवस्था करायची युट्यूब स्टँड जवळ. नवीन बॅटर सुमित येतोय फलंदाज बाद एक बॉल आणि धाबा धाव फलकावरती शून्य. शून्यातून तुम्हाला धावसंख्या उभारावी लागते कोणत्याही गोष्टीची सुरुवात करत असता. आणि ते दुसऱ्या बॉल वरती देखील विकेट चा पतन. दोन बॉल रन झिरो. सहा बॉल तर खेळले आणि त्या खेळामध्ये दोन बॉल गमावलेत तिथे धाबा आले नाहीयेत. आता चार बॉल शिल्लक आहेत. तिसऱ्या बॉल मध्ये मिळतीय सिंगल धावेचा श्री गणेश. तिसऱ्या बॉल मध्ये सहा बॉलचा खेळ आणि त्या तिसऱ्या बॉल मध्ये आले एक रन धाव फलकावरती स्कोर कार्ड वरती पहिली धाव. या एकच्या मदतीने धाव संख्या एक ने उभारली आहे. तीन बॉल धावा एक क्रमांक चौथा बॉल. आणि इथे फलंदाज होतोय बाद. चार बॉल तब्बल रन एक कमालीची गोलंदाजी साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये. अतिशय दयनीय अवस्था आहे मुकेश गॅरेज कलम टीमची. एकच रन चार बॉल आणि एक धाव धाव फलकावरती. जय आंबे माता आंबोट अतिशय मजबूत स्थितीमध्ये. चार बॉल मध्ये खर्च केलेत केवळ एक आणि पाचव्या बॉल मध्ये देखील एक रन मिळेल. या एक रनच्या मदतीने धाव संख्या टोटल रन स्कोर कार्ड वरती दोन. पाच बॉल आणि रन्स दोन. शेवटचा एक बॉल बाकी आहे तिथे धावा येईन आता खऱ्या अर्थाने अपेक्षित असतील. शेवटचा बॉल कॅश सुटले रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट फलंदाज होतो बाद. एक ओव्हर मध्ये जमवल्या फक्त त्या फक्त टीम मुकेश गॅरेज कलमनं.
त्या दोन आता येणारे सहा बॉल तीन धाव संख्येची गरज असेल ती टीम जय अंबे माता अंबोट्या संघाला. चला मंडप डेकोरेटर्सला मी विनंती करतोय पुन्हा एकदा की आपण सीडीची व्यवस्था करायची आहे यूट्यूब स्टँड जवळ. सहा बॉल तीनची गरज आहे, अतिशय लो स्कोरिंग मॅच. सहा बॉल आणि तीन धाव संख्येची आवश्यकता. बॉलर शुभम बॉलिंग ट्रॅक वरती तीन धावा वाचवण्यासाठी आता विश्वास ठेवले स्वतःवरती, स्वतःच्या मनगडावरती आता विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीचं कामगिरी. सहा बॉल तीन धाव संख्येची गरज आहे. टॅप केला पहिलाच बॉल जाईल दोन धाव संख्येसाठी, एक धाव संख्येची गरज आहे. सातत्यानं म्हटलं जातं मनाशी बालकलेलं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं, लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. पहिल्याच बॉल मध्ये लढण्याची जिद्द सोडताना दिसतोय तो क्षेत्ररक्षण करणारा टीम. पाच बॉल आता एक धाव संख्येची गरज आहे. टॅप आणि इथे मात्र सामना जिंकलाय दोन बॉल मध्ये तो टीम जय आंबे माता अंबोट संघाला कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि त्यानंतर आमदार चषक 2023 या भव्य दिव्य आणि एक दमदार आयोजनामधून मी मात्र शिवम लोबी घेतो रजा आणि मायक्रोफोन वरती आमंत्रित करेल साथी समालोचक ज्यांनी मला आज खऱ्या अर्थानं मनापासून साथ दिली ते आमचे विकी माने सरांना मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो.